इकडे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या स्वागताचे पोस्टर्स मुंबईमध्ये पाहायला मिळतात. मात्र या पोस्टरवर आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि नवीन कार्याध्यक्ष असणाऱ्या सुप्रिया सुळे यांचे फोटो नाहीयेत. या सगळ्या पोस्टरवर मात्र शरद पवार यांचे फोटो पाहायला मिळतात. हे पोस्टर्स सध्या मुंबईमध्ये लागलेले आहेत. काल अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, त्यांच्या अभिनंदनाची ही पोस्टर्स आहेत आणि काही कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी हे पोस्टर्स लावलेत. यामध्ये सुप्रिया सुळे किंवा जयंत पाटील यांचा फोटो नाही आहे, मात्र शरद पवारांचा फोटो आहे हे विशेष आहे. तेव्हा याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश कवडे यांनी. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या स्वागताचे पोस्टर आहेत ते लागलेले पाहायला मिळतात. मात्र मी सध्या उभा आहे ते म्हणजे राष्ट्रवादीचे कार्यालय आहे आणि या राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर राष्ट्रवादीचे मुंबई अमृत नोनी पॉवर प्लस यामध्ये असलेल्या नोनी फळामुळे ते फक्त आपली इम्युनिटी वाढवत नाही तर दिवसभर आपल्याला ताजतवानं ठेवतो. माझ्या उत्तम आरोग्याची नस अमृत नोनी पॉवर प्लस. चे सचिव राजू घुगे आणि प्रतीक्षा घुगे ह्या माजी नगरसेविका यांच्याकडून हा पोस्टर लावण्यात आलेला आहे. मात्र या पोस्टरवर ज्या नवनिर्वाचित कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांचा फोटो आहे तो गायब झालेला पाहायला मिळतोय. मात्र प्रफुल्ल पटेल हे जे काल अजित पवार यांच्यासोबत होते यांचा फोटो पाहायला मिळतो. सुनील तटकरे असतील यांचा देखील फोटो आहे तर या पोस्टरवर पाहायला मिळतो. मात्र प्रदेश अध्यक्ष जे असणारे जयंत पाटील यांचा देखील फोटो आहेत या बॅनरवरून गायब झालेला आहे. त्यामुळे आणि या पोस्टरवर मात्र शरद पवार यांचा फोटो पाहायला मिळतो. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या पोस्टरवरून प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील आणि कार्याध्यक्ष असणाऱ्या सुप्रिया सुळे यांचे देखील फोटो गायब होताना पाहायला मिळत आहेत. व्हिडिओ जनेश नर्सिंगसह गणेश कवडेजी 24 तास मुंबई. भंडाऱ्याची उधळण म्हणजे